मुलगी झाली हो ही मालिका सध्या खूप गाजत आहे. या मालिकेतील माऊची आई उमा हिच्या अभिनयाची चर्चा आहे. आपल्या मुलीवर जीवापाड प्रेम करणाऱ्या, चुकी करणाऱ्या मुलाला त्याचा जाब विचारणारी प्रेम आणि शोषित आई तिनं उत्तम साकारली आहे. आज आपण माऊ म्हणजेच साजिरीची आई उमा हिच्याबद्दल काही खास गोष्टी जाणून घेऊयात. माऊची आई उमाची भूमिका अभिनेत्री शर्वाणी पिल्लाई ही साकारत आहे. शर्वाणीचा जन्म 25 जून 1973 मुंबईत झाला. तिचं शिक्षणही मुंबईतच झालं. तिचा विवाह उन्नीकृष्णन पिल्लाई यांच्यासोबत झाला आहे. या दोघांना एक मुलगासुद्धा आहे. मैत्रिणीमुळे शर्वाणीनं एका नाटकात भाग घेतला. तिने तिच्या करिअरची सुरुवात एकांकिकेपासून केली. तिला तिच्या अभिनयासाठी शाबासकी मिळाली आणि तेव्हाच तिला कॉन्फिडन्स आला आणि मग तिने यामध्येच आपलं करिअर करण्याचा इरादा पक्का केला. शर्वाणीनं मराठी सिनेमा, मालिका तसंच रंगभूमी अशा तिन्ही पडद्यांवर आपली छाप सोडली आहे. शर्वाणीनं आपल्या करिअरची सुरुवात छोट्या पडद्यापासून केली. आपण तिला अवंतिका मालिकेतील सानिका, आंबट गोडमधील इंदू, स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेतील आदरणीय सकवारबाई म्हणून ओळखतो. याशिवाय तिनं दामिनी, तुझनी माझं घर श्रीमंतांचं अशा अनेक मालिकांमध्ये लहान मोठ्या भूमिका साकारल्या आहेत. फारच कमी जणांना हे ठाऊक आहे की शर्वाणीनं हिंदीमध्ये सुद्धा काम केलंय. ती अजय देवगण, परेश रावल स्टारर, अतिथी तुम कब जाओगे या सिनेमामध्ये झळकली होती. तू तिथं मी, जोगवा, देऊळ, पिंजरा, पेईंग गोस्ट आणि असेही एकदा व्हावे अशा चित्रपटांमध्ये ती झळकली आहे. याशिवाय ती माकडाच्या हाती शॅम्पेन, अलीबाबा आणि साईश चोर, गोपाळा रे गोपाळा अशा नाटकांमध्येही झळकली आहे. शर्वाणी फक्त अभिनेत्रीच नाही तर ती लेखिका आणि निर्मातीसुद्धा आहे. पॅलेट मोशन पिक्चर्स असं तिच्या निर्मिती संस्थेचं नाव आहे. सशी देवधर हा तिने लिहिलेला पहिला चित्रपट. 13 असेही एकदा व्हावे या चित्रपटासाठी राज्य पुरस्कार 16-7 नामांकन 2 पुरस्कार देखील मिळाले होते. शर्वाणीच्या या मराठी सिनेसृष्टीतील योगदानासाठी तिला अल्ट्रा मराठीचा मानाचा मुजरा